श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, अहमदनगरचे नाना रेखी हे त्या काळातील एक महान ज्योतिषी होते, तसेच ते एक स्वामी भक्तही होते। नाना रेखी हे स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते। नाना रेखी हे पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते, त्यांना घुबडांची भाषा परिचित होती आणि म्हणूनच ते पिंगला ज्योतिषी म्हणून ओळखले जात। एकदा नाना रेखी मुंबईला गेले असता त्यांना संत स्वामीसुतांना भेटण्याचा बहुमान मिळाला। त्यावेळेस स्वामीसुतांनी त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची कुंडली बनवायला सांगितली। स्वामीसुतांकडून माहिती घेऊन नानांनी स्वामींची कुंडली बनवली। स्वामीसुतांनी त्यांना ती कुंडली स्वहस्ते स्वामीचरणी अर्पण करण्यासाठी सांगितली। त्यानंतर मात्र नाना रेखींना अक्कलकोटला जाण्याची तीव्र इच्छा झाली। त्यानंतर ते आपल्या पत्नी समवेत अक्कलकोटला गेले। अक्कलकोटला गेल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज त्यावेळी एका दर्ग्यावर बसले होते। स्वामींना पाहून नाना व त्यांची पत्नी श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्याच वेळेला नानांची पत्नी सखू यांना तिच्या भूतकाळातील आयुष्याची आठवण झाली आणि तिच्या भूतकाळात स्वामींनी तिला बालयोगीच्या रूपाने दर्शन देऊन चेलीखेड्याच्या स्तंभातून स्वतःला प्रकट केले हे देखील आठवले। त्यानंतर स्वामी महाराजांची भेट घेतल्यावर नाना रेखी यांनी स्वतः तयार केलेली कुंडली तत्काळ श्री स्वामींच्या सन्मानार्थ सादर केली। ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता। तेव्हा स्वामींनी ती कुंडली एका भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला त्यानंतर परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली। कुंडली परत आणली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुलं वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामीसुद्धा खूप खुश झाले आणि म्हणाले की देखता क्या आहे, नौबत बजाव, असा आदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला। त्यानंतर स्वामींनी आपला हात नाना रेखींच्या उजव्या हातावर ठेवला आणि नानांच्या तळहातावर निळ्या रंगात विष्णुपद उमटले। स्वामींचे आत्मलिंग आणि विष्णुपद शेवटपर्यंत नानांच्या तळहातावर राहिले। त्यानंतर नाना रेखी यांना वाकसिद्धी मिळाली। अहमदनगरला परत आल्यावर त्यांनी एक मठ बांधला आणि त्यात त्यांनी स्वामींच्या चरमपादुका ठेवल्या। त्यावेळेस तेथील विद्वान पंडितांनी यावर आक्षेप घेतला आणि नाना रेखींचा खूप छळही केला, परंतु श्री स्वामींच्या कृपेमुळे सर्व विरोध नंतर शांत झाला। मित्रांनो, नाना रेखींनी स्थापन केलेला हा मठ आजही अहमदनगरमधील गुज्जर गल्लीत रेखी मठ म्हणून प्रसिद्ध आहे। आजही त्यांचे वंशज हा वारसा सांभाळत आहेत। सन 1912 समाधीस्थ झालेल्या नाना रेखींनी श्री स्वामीसुताची अभंग गाथा स्वहस्ते लिहून जतन केली। त्यांनी केलेल्या स्वामींच्या कुंडलीने ते स्वामी समर्थ संप्रदायात कायमचे नाव करून आपल्याला उपकृत करून गेले। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची कुंडली लिहिणारे श्री नाना रेखी याबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।